नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी कपाशीच्या झाडापासून आपल्याला कापूस मिळतो आणि या कापसाला पांढरं सोनं असं म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रात कापसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण या कापसावर जर कीड पडली तर मात्र फार मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होते आणि शेतकरी बांधवांचं नुकसान होतं शेंद्री बोंडाळी हे जाणवणारं मोठं संकट नेमकं काय करायचं उपाय काय आहे व्यवस्थापन कसं करायचं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं विषय आहे कपाशीवरील शेंद्री बोंडाळीचं व्यवस्थापन मार्गदर्शन करतायत डॉक्टर पुरुषोत्तम झवर विभाग प्रमुख कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी नमस्कार नमस्कार आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे सध्या आपण पाहत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रात शेंद्री बोंडाळीची फार चर्चा सुरू आहे यावर्षी जास्त प्रमाणात आढळली काही आळी नाही मागील चार पाच वर्षापासून शेंद्री बोंडाळी आपल्याला आढळत आहे त्यामध्ये अखिल भारतीय कापूस सुधार प्रकल्प जो आहे त्यांच्या अहवालानुसार दोन हजार नऊ दहामध्येच या सेंद्री बुंडळीला प्रतिकारक्षमता आली होती आणि दोन हजार बारा आणि चौदापासनं ज्यावेळेस सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेस सर्वप्रथम गुजरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याकडे सेंद्री बोंडळीचा प्रादुर्भाव जाणवला आणि त्या यावर्षी आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आढळला आता मग ही जी आळी आहे तिचा प्रादुर्भावाची नोंद सर्वप्रथम कुठे झाली या आळीचा प्रादुर्भावाची सर्वप्रथम नोंद आपल्याकडे अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये भारतीय कपाशीमध्ये साऊंडेर्स या शास्त्रज्ञानं केली आणि त्याच्यापासून जो प्रादुर्भाव आणि नुकसान जास्त झालं ते एकोणीसशे शहा मध्ये इजिप्तमध्ये एकोणीसशे तेहतीसमध्ये रशियामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ब्राझीलमध्ये आणि आपल्याकडे काही दशकाच्या फरकामध्ये दर दशकानंतर आपल्याकडे त्याचा प्रादुर्भाव आणि सहा ते सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान झालेलं बरं आता शेंद्री बोंडाळीविषयी जर आपल्याला सविस्तर सांगायचं झालं तर आपण काय सांगा हा सविस्तर म्हणजे प्रत्येक कीटकामध्ये जे चार भाग चार अवस्था असतात त्यामध्ये अंडी अळी कोश आणि प्रौढ अशा प्रकारच्या अवस्था असतात त्या ह्या शेंद्री बोंडळीमध्ये सुद्धा आहेत त्यामध्ये अंडी जी असतात ह्याची शेंद्री बोंडाळीची हे पांढरी चकचकणारी आणि गोलाकार चपटी असतात आणि एकदम एक मिलीमीटरपेक्षाही कमी आकाराची असतात आणि अळी जर आपण पाहिली तर अळी ज साधारणतः अकरा ते वीस सेंट मिलीमीटर आकाराची असतात लांबीची असतात आणि त्या सुरुवातीला अगदी अळी ती पांढरी असते आणि त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आळी गुलाबी दिसते किंवा शेंद्री म्हणतो आपण त्याला तर ती गुलाबी वलय त्याच्या शरीराच्या पाठीवर असतात शरीरावर असतात आणि त्यामुळे त्याला आपण सेंद्रिया बोंडाळी म्हणतो आणि त्यानंतर कोश अवस्था जी असते ते सुद्धा लहान अगदी नऊ ते दहा मिलीमीटर आकाराचे ते सुद्धा गडद तपकिरी रंगाचे असतात तसेच पतंग जे असतात ते नऊ दहा मिलीमीटर आकाराचे तपकिरी रंगाचे करड्या तपकिरी रंगाचे असतात त्याच्या पंखावर जे असते समोरच्या पंखावर दोन पट्टे असतात काळे पट्टे आणि मागच्या पंखाला कडेला झालर असते तर अशा प्रकारे आपण सहज ओळखू शकतो ही सेंद्री बोंडाळी जीवनक्रमाविषयी जर आपण विशेष काही सांगायचं झालं तर काय सांगाल आता ज्या ह्याच्यामध्ये आपण आता जशा मी अवस्था सांगितल्या आपल्या शेतकरी बंधूंनो तसंच जीवनक्रम जीवनक्रमसुद्धा महत्त्वाचा आहे ज्यावेळेस प्रौढ पतंग ज्यावेळेस कोशातून हो बाहेर पडतात लगेच दोन तीन दिवसानंतर त्यांचं मिलन होते नरमादीचं आणि अंडी घातल्या जातात आणि अंडी साधारणतः एक पहिल्या प्रथम अवस्थेमधल्या ज्या अंडी असतात त्या पहिल्या पिढीच्या अंडी ह्या काही कवाडीच्या अवस्थेमध्ये घातल्या जातात कपाशीच्या पात्यावर किंवा पात्यावरच आणि नंतरच्या पिढी ज्या असतात त्या बोंडावर पात्यावर फुलावर आणि बोंडावर ह्या सगळीकडे अंडी घातल्या जातात तर अंडी हे असतात चार ते पाचच्या समूहामध्ये घालते एक मादी आणि साधारणतः शंभरपासून दीडशेपर्यंत अंडी एक मादी घालत असते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे जीवनक्रम आहेत तर एक लघु कालावधीचा म्हणजे कमी कालावधीचा आणि एक दीर्घ कालावधीचा जे सुरुवातीला अंडी घातल्या जातात पहिल्या अवस्थे पहिल्या पिढीतल्या त्या लघु कालावधीच्या असतात साधारणतः त्याचा कालावधी चार ते पाच आठवड्याचा असतो आणि जे दीर्घ कालावधीचा असतो त्याच्यामध्ये अळी जी असते सुप्त अवस्थेत जाते साधारणतः पाच जा ते दहा महिन्याचा याचा जीवनक्रम असतो या दीर्घ कालावधीमध्ये आणि त्याबरोबरच ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की अंडी अवस्था जी असते ती चार ते सात दिवसाची असते अळी अवस्था जी असते साधारणतः आठ ते एकवीस दिवसाची असते आणि कोश अवस्था जी आहे ती सहा ते वीस दिवसाची असते आणि पतंग जो असतो कोशातून पतंग निघाल्यानंतर साधारणतः पाच दिवसापासून ते एकतीस दिवसापर्यंत जिवंत असतो आणि जर आपण याची जीवनक्रमामध्ये आणखी एक विशेष भाग आहे की ज्यावेळेस ती अंडी घालतात आणि त्याच्यापासून मादीचं जे प्रमाण आपल्याला त्या अंडी कोशातनं बाहेर पडते ते एकास एक प्रमाणात असते बरं आता ही शेंद्री बोंडाळी जी आहे ती नेमकं कपाशीचं नुकसान कशा प्रकारे करते फार महत्वाचं आहे की आपल्याला वाटते की सेंद्री बोंडाळीमुळे फक्त बोंडात नुकसान झालं काय की पण याच्या जर आपण थोडासा विचार केला की ज्यावेळेस अंड्यातनं आळी बाहेर पडते ती लगेच पात्यामध्ये आणि फुलामध्ये प्रवेश करते आणि फुलामध्ये ज्यावेळेस प्रवेश करते आणि खातं असते फुलामध्ये जगते फुल हो प्राधुर्ण प्राधुर्ण ती पहिल्या ह्याच्यात आणि त्यामुळं काय होते की ती गुलाबासारखा फूल फुल होतो आणि त्यालाच आपण प्रादुर्भाव प्रादुर्भावग्रस्त जी फुल असते त्याला आपण डोमकळी म्हणतो आणि त्यानंतर जी अळी असते ती अळी द्वितीय तृतीय अवस्थेतली किंवा सगळ्या अळ्या ज्या असतात त्या बोंडामध्ये शिरल्यानंतर बोंड बोंडामध्ये रुई खातात रुईमध्ये खातात म्हणजे रुईमध्ये फिरतात त्या त्याच्यात त्या बोंडातल्या कप्प्यामध्ये फिरतात आणि इकडे तिकडे फिरल्यामुळं रुई खराब होते ती बिया जी असतात त्याच्यातल्या सीड जो म्हणतो आपण ते ती एक ते पाच साधारणतः एक अळी एक ते पाच बिया खाऊन टाकते आणि त्यामुळं होते काय की एकंदरीत सगळंच नुकसान होते म्हणजे नुकसान जर आपण पाहिलं ह्याचं प्रमाण जर पाहिलं आपण तर ह्याचं नुकसानाचं प्रमाण जर, जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जवळपास एकोणसाठ टक्क्यापर्यंत हे कपाशीच्या उत्पादनामध्ये फरक येते आणि तसंच जर तेलाचं प्रमाण पाहिलं तर त्याच्यामध्ये जवळपास सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत तेलचं तेल प्रमाण घटतंय त्याच्यामध्ये आणि जर समजा सेंद्रिय बोंडळीचा प्रादुर्भाव जास्त राहिला जा तर बोंड उमलत सुद्धा नाहीत आणि त्याला म्हणजे वेचणी करायला सुद्धा फार उघड जाते आणि तसंच त्याच्यामध्ये जे नख्या म्हणतो आपण त्याच्यात लोक्युल डॅमेज म्हणतो तर तेच साधारणतः पंचावन्न टक्क्यापर्यंत येते म्हणजे सर्वसाधारण एकंदरीत उत्पादक भावा भागामध्ये ह्याच्यामुळं नुकसान होत असल्यामुळं सर्व सर्व समावेशक सगळीकडेच आपल्याकडे ह्याचं नुकसान होतंय आणि त्याच्या धाग्याची प्रत सुद्धा खालावते पर्यायानं वस्त्रोद्योग ज्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्यात प्रत खराब होते त्याची नक्कीच आता मात्र ही वर्षभर सक्रिय असते का काही विशिष्ट ती सक्रिय होते ही तसं पाहिलं तर साधारणतः ही वर्षभरच सक्रिय असते कारण ह्याला खाद्य वर्षभर असते तसं आपल्याकडे भारतामध्ये तीन भाग आहेत उत्तर भारतात जर पाहिलं आपण तर लागवड आधी होते म्हणून तिथं ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत ही सक्रिय असते मध्य भारतामध्ये आपलं महाराष्ट्र येते तिथं आपल्याकडे साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत सक्रिय असते आणि दक्षिण भारतामध्ये ज्यावेळेस लागवड उशीरा होते म्हणून तिथं नंतर डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत सक्रिय असते तर ही साधारणतः वर्षभर सक्रिय असते बीटी कपाशीवर प्रादुर्भाव होण्यामागचं नेमकं कारण काय आहे आता ह्याच ह्या कारणामध्येच ह्याची व्यवस्थापन आहेत आपण पाहिलं तर कारण याची इतकी महत्वाची कारणं आहेत जवळपास साधारणतः आठ दहा कारण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जी मी सांगतो आहे की त्याच्यामध्ये खालील कपाशीचं क्षेत्र जे आहे ते आपल्याकडे मागच्या पाच सहा वर्षामध्ये वाढलेलं आहे आता याचं कारण असं आहे की खालील क्षेत्र वाढल्यामुळं हा वर्षभर जीवनक्रम चालू असतो वर्षभर त्या सेंद्रिय बोंडळीला खाद्य उपलब्ध असते आणि खाद्य उपलब्ध असल्यामुळे त्याची पिढी निर्माण होते आणि पिढी वाढत जाते आणि संख्या वाढते आता त्याच्यामध्ये आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे शेतकरी बंधूंनो की याच्यात कालावधी जो आहे दीर्घ कालावधीच्या कपाशीच्या वानांची आपण लागवड करतो तर कालावधी दीर्घ कालावधीची म्हणजे जवळपास एकशे ऐंशी दिवसाच्या वरच्या तर त्याच्यामध्ये होते का नेमकं की वर्षभर पीक असते दीर्घ कालावधीचं कापूस आहे आणि त्याच्यामध्ये त्याला खाद्य उपलब्ध होतो आणि परत त्याची पिढी निर्माण होत असते किंवा वाढत असते आणि त्याच्यानंतर आणखी एक तिसरं महत्वाचं जे कारण आहे की आपल्याकडे सध्या बाजारामध्ये कपाशीचे संकरित वाण हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणजे त्यांची संख्या जास्त आहे जर आपण विचार केला तर दोन हजार चौदामध्ये जवळपास अकराशे सदुसष्ट कपाशीचे संक्रित वाहन बाजारामध्ये उपलब्ध होते तर ह्याच्यामध्ये पुन्हा एवढे काला म्हणजे एवढे वाहन उपलब्ध आहेत आणि त्यांचा जो लागवडीचा हंगाम असतो आणि त्याच्यानंतर त्याला बोंडे लागण्याचा कालावधी आणि फुटण्याचा कालावधी वाढत असतो आणि पर्यायानं वर्षभर त्याला खाद्य उपलब्ध होते आणि परत जीवनक्रम वाढतो आणि परत संख्या वाढते आता त्याच्यात आणखी एक महत्त्वाचं आहे की त्याच्या ह्या बिटी जो जीन आहे ह्याच्यामध्ये बिटी कपाशीमध्ये याच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झालेली आहे म्हणजे आपण थोडक्यात म्हणू की हा जो जीन किंवा हा जो विष आहे तो त्या बोंडाळीला पचलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा ह्याची संख्या वाढलेली आहे आणखी आपण पाहिलं त्याच्यामध्ये की आपल्याकडं आता वर्षभर वर ज्यावेळेस कापूस आहे फरदडीखालील क्षेत्र वाढलेलं आहे त्याच्यामुळे काय होते की बाजारामध्ये कापसाची आवक चालूच असते जी नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाहिजे तर ती आपल्याकडे साधारणतः मेपर्यंत कापूस चालू असतो आणि त्याची साठवणूक जी असते बाजारामध्ये सारखी असते जिनिंगमधे जिनिंग मिलमध्ये कापूस येत असतो त्याच्यामुळे काय होते की ह्या ज्या आळ्या सुप्त अवस्थेमध्ये असतात ह्या पर्यायानं पुन्हा त्याचा जीवनक्रम वाढत असतो त्याच्यामुळे ही एक महत्त्वाचं कारण आहे आणखी त्याच्यामध्ये आपल्याकडं जी आपण रेफ्युजिया जो आता सध्या चर्चेत विषय आहे की आपण शेतकऱ्याला सगळ्याला सांगतो की रेफ्युजिया लावा पण रेफ्युजिया न लावल्यामुळे रेफ्युजिया म्हणजेच आश्रयात्मक ओळी लावून लावलं म्हणजे म्हणजे नॉन बीटीचे जे कापसाचं पाकिट आपल्याला त्या बीटी कापसाबरोबर दिलेलं आहे ते न लावल्यामुळं आपल्याला प्रतिकारक्षमता ह्या बी बीटीमध्ये ह्या शेंद्री बोंडळीला निर्माण झालेली आहे आणखी त्याच्यातलं एक महत्वाचं आणि शेवटचं कारण मी सांगतो शेतकरी बंधूंनो जे आपण सगळे चुकतो की काही अवस्थेमध्ये कपाशीमध्ये आपण रस शोषण करणाऱ्या किडीसाठी जी फवारणी करतो कीटकनाशकांची त्यामध्ये आपण मिश्रणं तयार करत असतो तर वेगवेगळी मिश्रणं वेगवेगळी कीटकनाशकं एकात की एक मिसळून आपण ज्यावेळेस फवारणी करतो तर त्यामध्ये त्याची काहीक वाढ होते आणि बोंड लागण्याचा कालावधी वाढतो आणि पर्यायानं ज्यावेळेस काहीक वाढ झाली बोंड लागण्याच्या काला बोंड लागण्याच्या कालावधीमध्ये अनियमितता येते आणि फुलामध्ये अनियमितता येते आणि पर्यायानं आपल्याला शेंद्री बोंडळीचा प्रादुर्भाव वाढला तर ही महत्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये कपाशीवर कपाशी शेंदी मंडळीचा प्रादुर्भाव जाणवलेला आहे फार महत्वाची आणि फार कारण आहेत ही आळी येण्यामागे आणि म्हणूनच कदाचित त्याची चर्चा इतकी जोरदार महाराष्ट्रात तरी सध्या सुरू आहे मला एक सांगा की ह्या आळीचं व्यवस्थापन जर करायचं झालं तर ते कशा पद्धतीने करावं आता सध्या शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे याच्यामध्ये या माध्यमातून माझी एक विनंती आहे की तीन टप्प्यामध्ये आपण व्यवस्थापनाकडे जाऊया त्यामध्ये जर पाहिलं की प्रथम जो टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये हंगामेततर म्हणजे कापसाचा हंगाम संपल्यानंतर जे व्यवस्थापन करायचं आहे तो एक आहे दुसरं जे आहे ते प्रतिबंधात्मक आपण उपाय करायचा आहे त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते महत्वाचं आहे की लागवडीनंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे किंवा कशाप्रकारे व्यवस्थापन करायचं तर या तीन टप्प्यामध्ये आपण व्यवस्थापन करायचं आहे नेमकं कसं सविस्तर सांगूया हां सविस्तरमध्ये आपण ज्यावेळेस मी म्हटलं की पहिला जो टप्पा आहे की हंगामेत तर म्हणजे याच्यामध्ये काय करायला पाहिजे की कापूस वेचल्यानंतर म्हणजे सहसा डिसेंबरमध्ये आपण कापूस वेचायला पाहिजे आणि सम वेचल्यानंतर कापूस काढून टाकायला पाहिजे नंबर दो दुसरी बाब अशी आहे की आपण फरदड घ्यायचं नाही आपल्याला तिसऱ्या बाबीमध्ये असं आहे आप की आपल्याकडे जी कापूस वेचल्यानंतर आपण काय करतो शेतकरी सगळे पराठ्या जे असतात ते शेतामध्ये रचून ठेवतात तर ते रचून न ठेवायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये सेंद्रीय बोंडळीच्या सुप्त अवस्था असतात आता त्याच्यानंतर आणखी काय करायला पाहिजे की ज्या पराठी किंवा किडग्रस्त जे न उमट उघडलेली जी बोंड आहेत किडग्रस्त बोंड किंवा जे काही पराठ्या आहेत त्या सगळ्या आपण एकत्र करून नष्ट करायला पाहिजे म्हणजे त्या शेत आपलं स्वच्छ करायला पाहिजे त्याच्यानंतर आणखी एक आहे की ज्या वेळेस आता रोटोवेटर आपण वापरतो सहसा की पराठी काढण्यासाठी तर त्याऐवजी रोटोवेटर वापरण्याऐवजी आजकाल शिरडर आलेले आहेत म्हणजे यंत्र आलेले आहेत जी कपाशीचे त्याला उपटून घेतात जमिनी जमिनीतून आणि त्याच्या चुरा करायला पाहिजे आणि जे काही जे काही छोटे मोठे इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये ज्या चुरापासनं बायोकोल करणं आहे किंवा त्याचा ऑर्गॅनिक मॅन्युअर करणं आहे कंपोस्ट करणं आहे तर ह्या सगळ्या बाबीमध्ये आपण ह्या पराठ्याचा वापर करायला पाहिजे जेणेकरून त्याच्या सगळ्या सुप्त वस्त्या संपतील आणि कापूस रोटो त्या श्रेडरनं काढल्यानंतर आपल्या जमीन जी आहे ती मशागतीला सोपं होईल आणि त्यानंतर जमीन तापू द्यायला पाहिजे जर आपण आत्ता आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कापूस उभा आहे तर हा कापूस जर आपण आता लगेच काढला म्हणजे या मार्च महिन्याच्या आत आपण दहा पाच मार्चच्या आत जर काढलो आणि जर काप आपल्याला त्या जमिनीला दोन महिन्यापर्यंत उष्णता लागू दिली किंवा तापू दिलं तर नक्कीच ह्या सेंद्रिय बोंडळीच्या सगळ्या सुप्त अवस्था नष्ट होतील आता त्याच्यानंतर आणखी काय करायला पाहिजे की आपल्याकडे जे जिनिंग मिल्स आहेत साठवणुकीची जी ठिकाणं आहेत बाजारामध्ये किंवा ज्या मिल्समध्ये आपण कामगंध सापळे लावायला पाहिजेत आणि त्या कामगंध सापळ्यामध्ये त्या ह्या शेंद्री बोंडळीच्या प जे पतंग असतात ते पतंग आकर्षिले जातात आणि ते सगळे आपण नष्ट केले तर आपण पुढची पिढी नष्ट करूया आणि सोबतच आपण अशा प्रकारे फरदड जर घेतलं नाही पुन्हा म्हणजे डिसेंबरनंतर कापूस काढला माझा भर त्याच्यावर जास्त आहे फरदड घेऊ नये कारण आपण आता जर कापूस काढला लगेच की त्या फरदड फरदड जर घेतलंच नाही तर ह्याच्या जीवनक्रमामध्ये खंड येईल आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्रात पुढच्या वर्षी आपल्याला आढळणार नाही हा पहिला टप्पा आहे असे किती टप्पे आहेत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मी म्हटलं की प्रतिबंधात्मक उपाय करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कापूस लागवड करायची आहे त्यावेळेस जमीन खोलणं नांगरट करणं गरजेचं आहे नंतर आपण एकाच म्हणजे एकाच वानाची एकाच वेळी लागवड करायला पाहिजे म्हणजे जी कपाशीची पेरणी जी आहे ती एकाच वेळी करायला पाहिजे गावामध्ये कारण त्याच्यात वेगवेगळ्या अनियमितता फुलामध्ये बोंडामध्ये येऊ द्यायचं नाही आपल्याला पुढे आणि त्यासोबतच शेत स्वच्छ करायचं लागवड करताना त्याची काळजी घ्यायची बीएनएलनं आपल्याला जे काही सीड ट्रीटमेंट केलेलं आहे ते केलेलं आहे ना ना के के का नाही पाहायला पाहिजे आणि जर जमेल तर शेतकऱ्यांनी आलटून पालटून घ्यायला पाहिजे म्हणजे पिकाची फेरपालट करायला पाहिजे आणि त्याबरोबरच जर आंतरपीक आपण घेतलं सोबत म्हणजे जसं काय तृणधान्य आहेत त्याबरोबर चवळी मूग हे कडधान्य जे आहे चवळी मूग उडीद जे आहे तर हे जर आपण आंतरपीक घेतलं तर नक्कीच आपल्याला प्रतिबंध करता येईल ह्या सेंद्रिय बोर्डवाळीचा पुढच्या वर्षी बरं दोन टप्पे हे झाले तिसरा टप्पा आता तिसरा टप्पा हा महत्वाचा आहे सहसा शेतकऱ्यांच्या लक्षातही राहणार नाही पण आपण विचार करायला काय हरकत नाही की लागवड केल्यानंतर आपली लागवड झाली कपाशीची त्यानंतर आपल्याला काळजी काय घ्यायला पाहिजे सर्वप्रथम आपण सर्वेक्षण करणं गरजेचं आहे म्हणजे आपण शेतामध्ये आपल्या कापूस लागवड झाल्यानंतर पंधराव्या दिवशी एकविसाव्या दिवशी आपल्या शेतामध्ये जाऊन आपण सर्वेक्षण करणं सुरू करायला पाहिजे आणि कामगंज सापळे लावायला पाहिजे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वेक्षण करत असताना जर त्या कामगंज सापळ्यामध्ये पतंग जर आढळले की लगेच आपण त्याच्याकडे आणखी काळजी घ्यायला पाहिजे जसं मी म्हटलं की डोमकळी जी म्हटलं होतं मी आधी सुरुवातीला तर जर आपल्याला काही डोमकळ्या दिसल्या तर प्रादुर्भावस्त ज्या डोमकळ्या आहेत किंवा फुलं आहेत ते आपण लगेच नष्ट करायला पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये माझं असं आमचं एक निरीक्षण असं आहे की याच्यामध्ये की पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये पहिल्या पंच लागवड झाल्यानंतर पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये आपण एक निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा बाजारामध्ये पंधराशे पी पी एमचं निंबोळी अर्क उपलब्ध आहे ते आपण घ्यायचं अडीच लिटर एक हजार लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात आपण एक पहिली प्रतिबंधात्मक फवारणी करायची लागवड झाल्याच्या पंचावन्न ते पासष्ट दिवसानंतर आणि आपल्याला जर वाटलं की आता पिंक म्हणजे पिंक बोलवम ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये सेंद्रिय बोंडळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे किंवा दिसलेला आहे तर लगेच आपण आणखी जैविक कीटकनाशकांचा वापर करायला पाहिजे सोबतच आपण एक जैविक घटक आहे आपल्याकडं एजंट म्हणतो आपण त्याला जे की ट्रायको ट्रायकोग्रामा जे आहे बॅक्टरी म्हणून एक आहे तर ती आपण दीड लाख अंडी आपल्याकडे असतात ते कार्ड आपण आपल्या शेतामध्ये लावायला पाहिजे आणि पर्याय पुन्हा कामगन सापळे लावून आपण त्याचं निरीक्षण करायला पाहिजे जर त्या कामगन सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आपल्याला जर आठ ते नऊ पतंग आपल्याला आढळले आणि किंवा जर बोंड लागलेले ला असतील किंवा हे डोमकळे असतील तर त्याच्यामध्ये जर आपल्याला आळ्या आढळल्या म्हणजे दहा बोंडामध्ये एक आळी आढळली ही आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी असं समजावी आणि लगेच आपण कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे आणि त्यामध्ये रासायनिक कीटकनाशक आहेत आणि त्याच्यामध्ये जे रासायनिक कीटकनाशक आहेत त्यामध्ये प्रोफेनोफॉस पन्नास सी आहे वीस मिलीलिटर आहे थायडिकार्ब कार्ब आहे ते वीस ग्राम घ्यायला पाहिजे किंवा लॅमडा सहालेत्री पाच सी आहे ती दहा मिलीलिटर घ्यायला पाहिजे किंवा फेनोलेट जे आहे वीस इ सी ही आठ मिलीलिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन साध्या फवारणी पंपानं आपण फवारणी करायला पाहिजे बरं आपण बोलताना मग अशी फरदड हा शब्द उच्चारला नेमका फरदड म्हणजे काय हा फार महत्वाचं आहे शेतकरी बंधू न फरदड म्हणजे आपल्याकडे फरदड कापसाची लागवड लागवड नसते फरदड कापूस म्हणजे जो कापूसाचा हंगाम झाला म्हणजे कापसाची वेचणी झाल्यानंतर शेतकऱ्याकडे उपलब्ध जे सिंचनाची सोय आहे किंवा एखादं पाणी देतात किंवा एखादं सिंचन देऊन त्या कपाशीला पुढे वाढवणं म्हणजे काही करायची गरज नाही मशागत करायची गरज नाही पेरणी करायची गरज नाही फक्त काही पाणी देणं एक किंवा दोन वेळेस आणि खत देतात शेतकरी काही आणि कापसाचा कालावधी वाढवतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय होते की एखाद दोन क्विंटलचं उत्पादन मिळते त्याच्यामध्ये करी आणि त्या फरदडीमध्ये शेतकऱ्यांना काय होतं की त्याचा खर्च वाचतो मशागत करायची गरज नाही आणि रब रब्बी रब्बी हंगाम जर घ्यायचा असेल त्यांना तर त्यामध्ये काय होतं की त्यांना बाकीचा खर्च येतो म्हणून शेतकरी फरदडीकडे कल कर असतो त्यांचा घेण्याचा आणि ते तो घेतल्यानंतर काय होतं की त्याचे बोंड आणि जे आहेत ती सगळे मार्च किंवा एप्रिलपर्यंत चालू असतात आणि फुटतात एप्रिलमध्ये फुटतात मार्चमध्ये फुटतात आणि मग शेतकऱ्याला साहजिकच त्याच्यापासून थोडासा नफा मिळतो पण ह्याच्यात होते काय की आपल्याला कापशीची उत्पादकता वाढली असं वाटते पण असं होत नाही पण ह्या सेंद्रिय बोंडळीचा प्रादुर्भाव मात्र नक्कीच वाढतो कारण त्याला नोव्हेंबर एप्रिल मे पर्यंत कापूस आपल्याला उपलब्ध असतो म्हणजे या, या फरदडीचा जो आहे कापूस त्याचे परिणाम हे वेगळे अशा प्रकारे दिसून येतात बरोबर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं पुढचं हा तेच सांगितलं मॅडम म्हणजे आता सांगितलेलं आहे की आपण फरदड घ्यायचंच नाही मध्ये ज्यावेळेस कापसाची वेचणी झाली किंवा जास्तीत जास्त जानेवारी मध्ये की लगेच कापूस काढून टाकायला पाहिजे आणि कापूस काढला आप आप की आपल्याला पुढे चार ते पाच महिने कापूस विरहित शेत मिळतात आपल्याला म्हणजे शेतामध्ये काहीच नसते पराठी काढून टाकायची आणि शासनाचंही आता तसंच धोरण आहे की जेवढं जमेल तेवढं शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये कापूस काढून टाकायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी या सेंद्रिय बंडोळीपासून आपल्याला थोड्या बहुत का प्रमाणात होईना मुक्तता मिळेल शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे मुद्दे आपण पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगूया हां त्याच्यामध्ये माझं असं या आत्ताच्या हंगामामध्ये आता ताबडतोब शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जर कापूस असेल असलेला कापूस वेचून घ्यायचा त्याच्यानंतर कापूस वेचल्यानंतर पराठी रोट उपटून घ्यायचे आहेत पराठी काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या शेतामध्ये रचू द्यायच्या नाहीत त्याच्याऐवजी त्याच्यापासून आपल्याला कंपोस्ट करावं किंवा खताचं खत करावं आणि त्याला चुरा करायचा चुरा करून त्याच्यापासून खत तयार करायचं आणि ते आपल्याला पुढच्या वर्षी कामाला येईल शेतकऱ्यांना आणि सोबतच जर आपल्या गावाच्या आजूबाजूमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी कुठे सीमध्ये वगैरे कुठं जर बायोकोएल सारखे जर उद्योग असतील तर त्यांना हा चुरा जर दिला तर आपल्यालाही दोन रुपये मिळतील आणि त्यांनाही त्यांचाही आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा स्रोतासाठी वापर होईल आणि तसंच आ, आता सध्या पुन्हा साठवणुकीचे जे ठिकाण आहे जिथं जिथं कापूस साठवलेला आहे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला कामगार सापडलेला लावणे गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला पतंग त्याच्यामध्ये आकर्षित होतील आणि आपण त्यांना नष्ट करू शकतो आणि पुढची पिढी आपण नष्ट करू शकतो आणि खोल नांगरटी करून आपलं मार्चमध्ये आपण नांगरटी करून आपलं शेत जे आहे ते दोन महिने तापू द्यायचं आहे नक्कीच फार महत्वाचे मुद्दे आपण सांगितलेले आहेत की सेंद्रिय बोंडाळीचं व्यवस्थापन अशा प्रकारे केलं तर नक्कीच नुकसान टळू शकतं आणि आपला फायदा होऊ शकतो आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद नमस्कार